रतन टाटांनी या महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासामध्ये फार मोठं योगदान दिलं. रतन टाटांनी या महाराष्ट्राची आर्थिक घडी बसवण्यासाठी मोठं योगदान दिलं. रतन टाटांनी महाराष्ट्राच्या लोकांना रोजगार दिलेला आहे, पण हे सरकार आल्यापासून महाराष्ट्रातला रोजगार हा बाहेर गेला, खास करून गुजरातला गेला. महाराष्ट्रातली गुंतवणूक ही गुजरातला वळवण्यात आली. टाटांवरती किती दबाव आले तरी टाटाने महाराष्ट्र सोडला नाही. आणि म्हणून आमचा प्रश्न आहे की जे हात टाटांना पुरस्कार द्यायला पुढे गेले त्या हाताने महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा गळा घोटलेला. बाकी फार काय बोलावं अशी परिस्थिती नाहीये. टाटा हे टाटा आहेत, और क्या है बोलिए. सर, दिलीप वळसे पाटीलांच्या विधानाकडे मी काही पाहत नाही, कारण दिलीप वळसे पाटील असं म्हणतात की साहेब कधीच स्वबळावर निवडून आले नाही, खंत व्यक्त करतात. पण साहेबांच्या नावावर तुम्ही निवडून आलात ना. बघा, तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, मी बोलणार नाही. शरद पवार हे महाराष्ट्राचे देशाचे प्रमुख महत्वाचे नेते आहेत. आतापर्यंत त्यांच्या सहकार्यांना जे काही पदं आणि सत्ता प्राप्त झाली ती शरद पवार ह्या एका नावामुळेच आणि त्यांच्या प्रतिष्ठेमुळेच प्राप्त झाली. नाहीतर आर आर पाटलांसारखा साधा कार्यकर्ता हा या राज्याचा उपमुख्यमंत्री गृहमंत्री होऊ शकला नसता, किंवा तुरुंगातून बाहेर आलेले छगन भुजबळ त्यांनी ताबडतोब मंत्रिपदाची शपथ घेतली नसती शिवतीर्थावर. हे सगळं जे आहे शरद पवारच करू शकले. सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, अजित पवार असतील, जसं आम्ही आमच्या बाबतीत म्हणतो की बाळासाहेब ठाकरे नसते तर आम्ही कोण असतो. तुझा जो प्रमुख नेता जो घडवतो सगळं, तो किती लहान, त्याचा पक्ष किती लहान वगैरे हे नंतरच्या गोष्टी आहेत. पण आज आम्ही जे आहोत ते बाळासाहेब ठाकरेंचे आहोत. किंवा आज राष्ट्रवादीचे लोक जे इकडे तिकडे खुर्च्यांवर बसले आहेत ते बांधले शरद पवार साहेबांमुळे आहेत. आजचा भारतीय जनता पक्ष जो आहे तो नरेंद्र मोदींमुळे आहे, ज्याला सत्ता मिळाली. हे सत्य हे स्वीकारलं पाहिजे. खंत व्यक्त केली माझ्या बोलण्याचा. कोण वळसे पाटील म्हणतात मला माहिती त्यांच्यावर मी का बोलावं. तुम्ही मला त्यांच्याविषयी का प्रश्न विचारता? हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. सर, तुमच्या संदर्भात अशा बातम्या येत आहेत की आपण ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवणार, त्याच्यामध्ये काय तथ्य आहे? पक्षाने जर आदेश दिला तर तुम्ही लढवणार का? सर, पक्षाने आदेश दिला तर मी तुरुंगातही जातो. पक्षाने आदेश दिला तर आम्ही काही करतो. आम्ही बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलेले लोक आहोत. पक्षाची गरज आणि पक्षाचा आदेश, पक्षप्रमुखांचा आदेश जो असेल ते तो मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत आणि माझं कुटुंब आहे. त्याच्यामुळे आज वृत्तपत्रात काही बातम्या आल्या आहेत, त्यांचा मला प्रश्न होता की इलेक्शन तुम्ही निवडणूक लढणार का? म्हणजे पक्षाने आदेश दिला तर मी काही करू. पण ईशान्य मुंबईमध्ये संजय राऊत सोडून द्या, आमचा साधा शिवसैनिक जरी उभा राहिला या निवडणुकीला तरी तो किमान 2 ते 2.25 लाख मतांनी विजयी होईल अशी ईशान्य मुंबईची स्थिती आहे. ईशान्य मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. इथे सातत्यानं शिवसेनेच्या मदतीनं सहकार्यानं भारतीय जनता पक्षाचे खासदार निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे इथे आमच्यातला साधा कोणी कार्यकर्ता पदाधिकारी आम्ही कोणी उभा केला तर ईशान्य मुंबईमध्ये हा शिवसेनेचाच खासदार आहे. ठीक आहे, आप बताइए. मैंने मैं इस प्रकार की कोई बात नहीं कही. मैंने इतना ही कहा, अगर पार्टी चाहती है, अगर पार्टी का आदेश होगा तो मैं पार्टी के लिए कुछ भी करने को तैयार. आप जिस चुनाव क्षेत्र की बात करते हो, जिसे ईशान्य मुंबई बोलते हैं, जहां आज बीजेपी के सांसद है, ये शिवसेना की मदद से ही चुनकर आते हैं. ये शिवसेना का गढ़ है. हमारा कोई एक साधा कार्यकर्ता भी यहां अगर चुनाव लड़ेगा तो कम से कम 2 लाख वोटों से मार्जिन से जीत कर आएगा. ऐसी स्थिति इस चुनाव क्षेत्र में है. सर, तुम्हारे ठाण्यात इतके मृत्यू कसे? आता थेट दादाच
नाही हा काय प्रश्न, हा प्रश्न दादांचा नसून हा प्रश्न महाराष्ट्राचा आहे, हा प्रश्न महाराष्ट्राचा आहे। आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात, मुख्यमंत्री होण्याआधी आपण अनेक वर्ष मंत्री आहात, मंत्री होण्याआधी अनेक वर्ष आपण ठाण्याची महानगरपालिका सांभाळलेली आहे। त्याच्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या इस्पितळात एका रात्री 24-27 मृत्यू होतात, त्याच्याविषयी लोकांना दुःख आणि वेदना होणार, त्याच्यामुळे अजितदादा पवार कशाला? ठाण्यातला प्रत्येक नागरिक हे विचारतो, मुंबईतला नागरिक विचारतो की बा तुमचं ठाणं आहे ना, तुम्ही ठाणं म्हणताय, तुम्ही ठाण्यावर मालकी हक्क सांगताय, मग कारणं सांगा, काय आहे त्या इस्पितळाची परिस्थिती, काय केलं आपण? आपण महाराष्ट्र घडवायला निघालाय ना, एका इस्पितळातले इतके मृत्यू आपण रोखू शकला नाही। हा दादांचा प्रश्न असेल तर त्या दादांच्या प्रश्नाशी आणि भूमिकेशी महाराष्ट्र सहमत आहे। नरनावरे नावाचे गृहस्थ आहे, त्यांनी त्यांच्या भावाने आत्महत्या केली, या आत्महत्येमध्ये काही नावं त्यांनी मेन्शन केलेली आहेत, मात्र पोलीस कारवाई करत नाही म्हणून त्यांनी एक बोट छाटून मला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी असाच एक एक अवयव कापीन असं पोलिसांचं नाव घेऊन या संपूर्ण प्रकरणामध्ये शिंदे सरकारमधले दोन मंत्री सामील आहेत, एक मुंबईतले आहेत, एक सातारा आणि फलटण त्या भागातले आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे। आत्महत्येला प्रवृत्त करण्यामागे दोन मंत्री आहेत ननाव, आणि म्हणून त्या उद्वेगानं त्यांच्या भावानं आपलं बोट कापून गृहमंत्र्यांना पाठवलंय, हे इतकं विदारक चित्र आहे। तरी या राज्याच्या गृहमंत्र्यांना त्या संदर्भात जर वेदना टोचत नसेल तर या राज्याचं दुर्दैव आहे। आता काही लोकांना अटक केल्याचं मी समजून घेतलं, पण त्यातले मुख्य आरोपी आहेत हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत। कुठे गेले आता सगळे आमच्यावरती आरोप करणारे, लहान सहान गोष्टीमध्ये खोटे आरोप करणारे कुठे आहेत ते? याच्यामध्ये नक्की काय प्रकरण आहे हे सत्य समोर आलं पाहिजे। ननावरे यांच्या बंधूंविषयी आम्हाला सहानुभूती आहे, आपुलकी आहे, आणि त्यांच्या कुटुंबाविषयी आमच्या मनामध्ये वेदना आहे। जेव्हा मृत कुटुंबाचा एक भाऊ आपलं बोट कापून पाठवतो, त्याचा व्हिडिओ करतो गृहमंत्र्यांना, तर माणुसकी असती, मानवतेचा प्रश्न असता, तर त्या भावाला समोर बसून गृहमंत्र्यांनी चर्चा केली असती, त्याचा ऐकून घेतला असता। या राज्यामध्ये इतकं अमानुष पद्धतीने राज्य चाललेलं आहे, त्याचंही विदारक असं चित्र। ये शख्स नहीं है, ये महाराष्ट्र का नागरिक है, उसका भाई और उसके भाभी ने आत्महत्या की है। उस आत्महत्या के पीछे क्या कारण है सबको मालूम है। मुख्यमंत्री के कैबिनेट, शिंदे के कैबिनेट के दो मंत्री उसमें इन्वॉल्व है, एक सातारा का है, एक यहां का है। उसने पूरी जानकारी गृहमंत्री जी को दी है। अगर आप राज्य के गृहमंत्री हो, आप एक संवेदनशील नेता हो, तो आपकी जिम्मेदारी बनती है कि आपके राज्य के एक नागरिक ने अपनी उंगली काट कर आपको भेजा है, इस हाथ से मैंने बीजेपी को, इस उंगली से मैंने बीजेपी को वोट दिया है, मैंने उंगली काट दी है। इतना गंभीर विषय है, फिर भी आपने कुछ किया है? आपने उस व्यक्ति को बुलाया नहीं, उसकी बात सुनी नहीं, तो आपको, आपको क्या हृदय मन आपको है या नहीं? क्या प्रधानमंत्री जी सिर्फ मन की बात हवा में करते हैं? आप लोगों के मन की बात सुनिए। प्रकाश झा जो डायरेक्टर अपनी मुझे डायरेक्टर रमेश ट्वीट किया चंद्र सह्याद्रीची उंची म्हणजे